नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. संभाजीनगरच्या मंत्रिमंडळाच्या आजच्या विशेष अधिवेशनामध्ये किनवट आणि माहूर या मतदारसंघातील पैनगंगा नदीवरील चार उच्च पातळी बंधाऱ्यांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची बातमी किनवट आणि माहूर मतदारसंघात पोहोचली आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खऱ्या अर्थाने किनवट आणि माहूर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष ठरलेले आमदार भीमराव केराम आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर मंत्रिमंडळाने हिरवी झेंडी दाखवली. वंदे वंदे भारत माता की जय. भारत माता की जय. संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाचं विशेष अधिवेशन आटोपल्यानंतर आमदार भीमराव केराम हे माहूर मार्गे आज मतदारसंघात दाखल झाले. विदर्भाच्या सीमेवरती पैनगंगा नदीच्या काठावरील केरळ फाटा येथे कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या आमदार महोदयांच्या या कार्यशैलीमुळे मतदारांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन विकासाची गंगा मतदारसंघात आणणाऱ्या आमदार भीमराव केराम यांचं जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी आज केरळ फाटा येथे केलं. या उच्च पातळीच्या बंधाऱ्यामुळे किनवट आणि माहूर शहराची भीषण पाणी टंचाई कायमची मिटणार आहे आणि त्याचबरोबर परिसरातील 5000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. मतदारसंघातल्या जनतेने जी सेवा करण्याची संधी दिली त्या संधीचा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. एखादी गोष्ट मी प्रयत्न करून आणलो याचं म्हणजे माझ्या लोकांवर उपकार केला अशातला भागणं माझं कर्तव्य आहे. परंतु आजचा जो दिवस माझ्या दृष्टीने आणि माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय आनंददायी घटना आहे. या सिंचनाच्या क्षेत्रामध्ये कारण आमची भूमिकाच अशी होती, पहिल्यांदा शिक्षण, रस्ते, आरोग्य आणि सिंचन अशा चार सूत्री कार्यक्रमावर भारतीय जनता पार्टी आणि आमच्या नेतृत्वाने जी काही भूमिका समोर घेतली होती त्याची खऱ्या अर्थाने वचनपूर्तीता आज 2019 निवडणुकीमध्ये माझे नेते या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तर विद्यमान उपमुख्यमंत्री जलसंपदा विभागाचे मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हायलाइट मध्ये त्यांनी घोषणा केली होती. या मतदारसंघाचं पालकत्व त्यांनी स्वीकारून ज्या ज्या गोष्टी विकासात्मक गोष्टी मला करणं शक्य आहे त्या त्या गोष्टी मी करण्यास वचनबद्ध आहे असं त्यांनी बोललेले होते आणि ते खऱ्या अर्थाने आज माझा धनोडा असेल, मारेगाव असेल, किनवट असेल आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला उनकेश्वरचा उच्च पातळी हा चारही उच्च पातळी बंधारा त्यांनी मंजूर करून दिल्या त्याबद्दल मला तर आनंद झालाच आणि माझ्या जनतेलाही त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. यामुळे जवळपास माझ्या मतदारसंघामधला 5000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे. याच्यासारखं आनंददायी घटना कुठली असू शकणार आहे? याचा आनंद निश्चितच मला आणि माझ्या सगळ्या जनतेला या ठिकाणी होऊन झालेलाच आहे. आणि म्हणून सरकारने जे काही काम केलेलं आहे म्हणून सरकारचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचं मनापासून माझ्या जनतेच्या वतीने आणि या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्या आपल्या मार्फत त्यांचं मी आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा भीमराव केराम साहब तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ हैं. केराम साहब तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ हैं. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.